आज इंधन दरवाढीच्या विरोधात वाडे शहरामध्ये राष्ट्रवादीने एल्गार आंदोलन पुकारल्याचे समोर आलेले आहे। वाढलेले गॅस पेट्रोल डिझेलचे दर यामुळे वाढत चाललेली महागाई याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून वाडा येथे आंदोलन छेडले गेले होते। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनील बुसारा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश आकरे, युवराज ठाकरे, राजू चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य अक्षिता चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। ते खोटे बोलले पण वैयक्तिक जीवनात ते सुद्धा फार खोटे बोललेले आहेत। मी संन्यासी आहे, मी अविवाहित आहे आणि ते सरकार आल्यानंतर आपल्याला कळलं की ते विवाहित आहेत। माझे मेरे बाळ बच्चे ने ते थोड्या 2-3 वर्षात त्याला समजणार का ते बालबच्चे पण असतील। एवढा हा मोदी खोटा आहे म्हणजे त्याला एकेरी शब्दात बोलण्यासारखं पण त्याचं लायकी नाही। इतक्या सर्व सामान्य माणसाचं त्यांनी कंबंड मोडलेलं आहे। वैयक्तिक जीवनात तर झोली माझी काही झोली नाही, तर झोली भरायची तरी किती बाकी आहे। 2 वर्षामध्ये इतकी झोली भरलेली आहे की ती फाटायला लागली आहे। अद्याप 3 वर्ष किती भरतोय त्या जनता वाट बघेलच आणि त्याला 5 वर्षामध्ये सरकार धडा शिकवेल। मोदी सरकार चले जाओ।